for your kind information. This question was asked in the scholarship exam conducted in 2017. Oh my god. 2017 साली जी स्कॉलरशिप एग्जाम झाली त्या स्कॉलरशिप एग्जामला पडलेला क्वेश्चन आहे 14, 1929, 40, 44, 52, 59. विद्यार्थी मित्रांनो काय झालेलं आहे, 14 आणि 19 मधला फरक काढला काही जणांनी, सर 5 चा फरक आहे, 19 आणि 29 मध्ये सर 10 चा फरक आहे, बरोबर. त्यानंतर 29 आणि 40 मध्ये फरक काढला काही पोरांनी, चला 11 चा फरक आहे. आता इथं 5 चा, इथं 10 चा, इथं 11 चा कसं जमल, 44, 44 याच्यामध्ये तर 4चाच फरक आहे, 44, 52 याच्यामध्ये विचार केला तर मग आता कुठं पोचतो आपण, ठीक, साधारण 8चा फरक आहे. मग हे काय गणित बसत नाही. 14 च्या नंतर 19 कसं आले, 14 मध्ये कोण कोण आहे रे, 14 तले अंक कोणते, 1 आहे 4 आहे, म्हणजे अगोदर प्लस 1 करा प्लस 4 करा आणि उत्तराकडे जा, म्हणजे दिलेल्या संख्येतल्या अंकांची बेरीज, दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज बरोबर पुढील संख्या. कोणते अंक आहे 14 मध्ये, 1 आहे 4 आहे, 14 आणि 15 आणि 4 19, 19 मध्ये कोण आहे, आता बघा प्लस 1 प्लस 9 बरोबर काय उत्तर येते बघा, 19 आणि 1 20, 20 आणि 9 29, ठीक. 29 च्या पुढच्या संख्येत काय काय मिसळायचं सर, अरे प्लस 2 करायचं प्लस 9 करायचं आणि त्याचं उत्तर चेक करायचं, आलं लक्षात, कारण 19 मध्ये 2 आहे 9 पण आहे, त्यामुळे 29 आणि 2 31, 31 आणि 9 40, ठीक. आता पुढे 40च्या पुढे जाऊया, कसं जाणार 40च्या पुढे, तर 40 मध्ये कोण कोण आहे बघा ना, 4 आहे 0 आहे प्लस 4 प्लस 0 म्हणजे 4 ऍड केलं 44 झालं, ठीक. तर 44 मध्ये काय करायचं, काय नाही, प्लस 4 प्लस 4 म्हणजे 8, 44 आणि 8 किती उत्तर आलं, 52 आलं. 52 मध्ये काय मिक्स करायचं, अरे बाळा बघ ना 52 मध्ये काय करावं लागेल, तर प्लस 5 प्लस 2 बरोबर उत्तर काय आलं, 7, 52 आणि 7 59. आता 59च्या पुढे जायचं आपल्याला, तर बघा लक्ष द्यावे, प्लस 5 प्लस 9, ठीक. तर 59 मध्ये 5 मिळवले तर काय होईल, 64. 64 मध्ये 9 मिळवले उत्तर काय येईल, 73. सर आम्ही असा विचारच केला नाही का, है की नाही, इतका कॉम्प्लिकेटेड थॉट. चला रिप्लाय मी इन द चॅट बॉक्स, मेथड समजली का.